टीव्ही सत्यमेव व्रतम। महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा विचार करून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना आपापल्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले। उमेदवारी अर्ज ठेवायचा का, अर्ज ठेवायचा तर कोणाचा ठेवायचा, याबाबतचा निर्णय ते लवकरच जाहीर करणार आहेत। म्हणून जरांगे पाटील यांच्या आदेशाचं पालन करत वसमत विधानसभेत अनेक इच्छुकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यामध्ये मुनीर पटेल यांनी कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता अत्यंत साध्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला। मनोज जरांगे पाटील जसं म्हणतील त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाचं पालन मी करणार असल्याची प्रतिक्रिया मुनीर पटेल यांनी दिली। बोलो सर, मरते टाइम का फोटो अंदर का भी मिलता है और यहाँ का बाहर का विधानसभा की जो उम्मीदवारी दाखिल के लिए कई समय वसमत विधानसभा की उम्मीदवारी में आज जरांगे पाटील माध्यम दाखिल के लिए है। मी चार पांच महीनापासन जरांगे पाटला माध्यम नेतृत्व कामावर आणि जे त्यांचं काम चालू आहे त्याच्यावर मी चार पाच महिन्यापासून काम करत होतो। जरांगे पाटलांनी जे मुलाखती घेतल्या त्या हिंगोली जिल्ह्याच्या मुलाखतीमध्ये मी होतो, मी त्यांच्याकडं अर्ज मागणी केली होती। त्या दिवशी जरांगे पाटलांनी हे सांगितलं की एक नाव तुम्ही पूर्ण वसमत विधानसभेमधून घ्या, आमच्यामध्ये एक नाव होऊ शकलं नाही। जेव्हा आम्ही सगळ्यांना म्हणलो की तुमच्या मनावर तुम्ही कुणी द्या, आम्ही सगळेजण त्याचं काम करू, त्यावेळेस जरांगे पाटलांनी हे आदेश दिले, हे विनंती केली, हे सांगितलं की तुम्ही सगळेजण ज्याला ज्याला फॉर्म भरायचे ते फॉर्म भरून टाका। 30 तारखेला मी सांगेन तसं तुम्हाला सगळ्याला करावं लागेल, तुम्हाला सगळ्याला मान्य आहे का? आम्ही सगळ्यांनी सांगितलं आम्हाला ते सगळे मान्य आहे, तुम्ही जे सांगसाल आम्ही ते करणार। त्यांच्या सांगण्यावरून मी आज अपक्ष म्हणून मी जरांगे पाटलातून फॉर्म भरलेला आहे आणि वसमत विधानसभेमध्ये मला वाटते जे जरांगे पाटील सांगतील तेच होईल। जरांगे पाटलांनी सांगायचं आणि सगळ्यांनी ऐकायचं असं आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे। आज जवळपास 25 ते 30 फॉर्म मी जरांगे पाटलांच्या माध्यमातून भरल्या गेलेले आहे। त्यांच्या आदेशाची वाट आहे, त्यांनी आदेश दिले की निश्चितपणे आम्ही सगळेजण कामाला लागणार आहोत। उमेदवारी जाहीर झाल्यावर कोणते मुद्दे असणार आहेत मतदार? नाही, आपण प्रश्न व्यवस्थित उपस्थित केला, परंतु त्याबद्दल मी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मला हो किंवा नको हो त्यानंतर त्याचे मी सांगेल की कोणते मुद्दे मी करणार आहे आणि नाही। आज मला किंवा जरांगे पाटलांनी उभं करायचं हे ठरविलंच नाही, आज ते मुद्दे मी कशाला सांगा।